आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीतील खंडोबा गल्लीचे भाग्य उजळले. 20 लाखांचा निधी मंजूर. आमदार सौ शशकला जुल्ले यांच्या प्रयत्नाला आले यश. निपाणी येथील खंडोबा गल्लीतील रस्ता व गटार कामासाठी आमदार सौ शशकला जोल्ले यांनी स्लॅम बोर्डा करून 20 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार सौ शशकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून या कामाची मागणी होती. या कामामुळे खंडोबा गल्लीचे भाग्य उजळले आहे. या प्रसंगी जयवंत भाटले, आकाश शेट्टी, प्रणव मानवी, गोपाळ नाईक, शशकांत श्रीखंडे, रवी कदम, ज्ञानेश्वर माने, कुमार लोहार, कल्पना मुंगळे, उज्ज्वला चंद्रकुडे, महादेव कांबळे, एस के खजणनावर, रमेश वैद्य, दिनकर कांबळे, बंडा घोरपडे, देवदास कणिंगकर, सुनील घट्टेकरी, बाळू हनमुरे, भरत माने, शशकांत जिरगे, राजू कांबळे, सचराव नाईक, योगेश कोठीवाले यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे. आज इथं जत्रा ट्वेस्ट मध्ये खंडोबा गल्लीमध्ये आपल्या स्लम बोर्ड कडून 20 लाखाचं जे काही निधी मंजूर झालं आणि रस्ता आणि गटरींच्या करते आज इथं उद्घाटन झालेलं आहे. कारण निपाणीमध्ये पूर्वीपासून 4 स्लम एरिया होते. नंतर मी आल्यानंतर जिथं जिथं जत्रा ट्वेस्ट असेल किंवा आंबेडकर तहसीलदार प्लॉट असेल असे वेगवेगळ्याकडं आज आणि सर्वे करून आणि जास्तीचं 4 स्लम एरिया आणि डिक्लेअर झालेले आहेत आणि त्या डिक्लेअर झालेल्यामधून हे जत्रा ट्वेस्टचं देखील एक स्लम एरिया आहे. आणि आज इथं 20 लाखाचा निधी कारण ह्या एरियामधून जत्रा ट्वेस्टमध्ये खंडोबा गल्लीमध्ये जे काही रस्ता आणि गटरीसाठी आज 20 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. आणि जे आता आपण उभारलेलं आहे हे पुरा रस्ता ह्याच्यामध्ये होणार आहे आणि दोन्ही साईडला गटरी होणार आहे. आणि जे काही कमी पडेल किंवा गटर कमी पडेल किंवा रस्ता कमी होत असेल तरी देखील आणि परत निधी आणून ते संपूर्णपणे करण्यात येईल. आणि आज 20 लाख मंजूर झालेलं आज इथं उद्घाटन सुरू झालेलं आहे. उद्यापासून काम सुरू होईल आणि लवकरात लवकर हे रस्त्याचं आणि गटरीचं काम देखील संपूर्ण होईल. ह्याच्या आधी देखील आपण ह्या भागामध्ये स्लम एरिया SCP मध्ये भरपूर असे रस्ते आतले म्हणजे अंतर्गत गल्लीमधले रस्ते आत ऑलरेडी केलेले आहेत आणि गटरी देखील केलेले आहेत. आणि आज देखील हे निधी जे